नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं नद्यांना पूर आलेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील यवतमाळ, मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. उर्वरित राज्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. शेतकरी मित्रांनो, काल बुधवारी म्हणजेच 5 जुलै 2023 सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये रत्नागिरीतील रामेश्वर येथे सर्वाधिक 240 मिलीमीटर, देवगड येथे 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मालवण, कुडाळ या ठिकाणी सुद्धा 100 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. विदर्भातील यवतमाळ या ठिकाणी 150 मिलीमीटर, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील परभणी या ठिकाणी 100 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गड नदी, जानवली, कर्ली, तिलारी, शुक नदी या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात बुधवारी म्हणजेच काल 5 जुलै रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. जालना, बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिलेली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलका ते मुसळधार पाऊस झालेला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस झालेला आहे. उगवलेल्या पिकांना तूर्त जीवनदान मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मंगळवारी 4 तारखेपासून समाधानकारक पावसानं सुरुवात केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, किनवट आणि माहूर तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे. किनवट मधील 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. विदर्भामध्ये सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसानं सुरुवात केलेली आहे. महागाव तालुक्यात वाहून गेलेल्या 2 पैकी 1 युवकाचा मृत्यू झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळं या भागात शेती कामांना गती आली आहे. पूर्व भागात अद्याप ही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मंगळवारी मालेगाव आणि देवळा तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. यात पडेल येथे 270 मिलीमीटर, देवगडे या ठिकाणी 217, शिरगाव या ठिकाणी 178, पाटगाव या ठिकाणी 123, बापर्डे या ठिकाणी 187, मालवण 141, पेंडूर 150, श्रावण 106, अंबेरी 141, पोईप 106, आजगाव 108, मजुरा 97, वेंगुर्ला 113, मापन 120, नांदगाव या ठिकाणी 115, कुडाळ या ठिकाणी 112, वळवण या ठिकाणी 120 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस पडलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील बोरोळ या ठिकाणी 132 मिलीमीटर, त्याचप्रमाणे इस्लामपूर या ठिकाणी 113 मिलीमीटर, परभणी या ठिकाणी 113 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्याचप्रमाणे देहली 99.8, त्याचप्रमाणे विदर्भातील कोळंबी या ठिकाणी 147.8 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्याचप्रमाणे मोहा या ठिकाणी 132, त्याचप्रमाणे कागाव या ठिकाणी 125, तुपटाकळी या ठिकाणी 125 आणि लोन बेहल 111, पोहा 110, यवतमाळ 100, अकोल बाजार 91 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, ही फार मोठी आनंदाची शेतकऱ्यांसाठी बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पूरस्थितीची शक्यता तयार होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाला जोरदार हजेरी लावलेली आहे. नाशिकमध्ये दमदार शिवारात पाणी साचलं. दमदार पावसाला सुरुवात झाल्यामुळं खरीपाच्या पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.